आणि आताची बातमी सोलापूरमधून। सोलापुरातील बार्शी तालुक्यात व्यापारीकडे खंडणीची मागणी केलेली आहे। सिने स्टाईल पद्धतीने खंडणी मागण्याची सदर घटना ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। अज्ञात इस्माने एका व्यापाऱ्याकडे 5 लाखांची मागणी केली आणि कार्यालयात घुसून या व्यापाराला धमकावत या खंडणीची मागणी केली आहे आणि ही पूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। अज्ञात इस्माने व्यापाऱ्याकडे 5 लाखांची मागणी केली, कार्यालयात घुसून धमकावत या खंडणीची त्याने मागणी केलेली आहे। बार्शी तालुक्यामध्ये ही घटना घडली आणि ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे।